जिला बापाच्या जीवाची पर्वा नाही ती माझी मुलगी. त्या विक्रमला सावरे गावाच्या वेशीत आण. बापाला मदत करण्याऐवजी त्याच्या कामामध्ये विघ्न ठरणारी माझी मुलगी. तो विक्रम आला की त्याच्या पाठोपाठ सावित्री येणारच. माझी ही मुलगी ही मला मिळते. तूच हे सगळं करू शकतेस लतिका. तिला म्हणून निघालेस निघ, पुन्हा या घरामध्ये पाऊल ठेवू नको. तूच या सगळ्यांना मरणाच्या दारातून परत आणू शकतेस. तूच हे सगळं करू शकतेस. तूच या सगळ्यांना मरणाच्या दारातून परत आणू शकतेस. ही मुलगी ही मला मिळते. रात्री अपरात्रीची कुठं जातेस तू? काय चाललंय तुझं? मला कळेल का काय चाललंय? तुला विचारतोय कोण होता तो तुला रात्री घरी सोडायला आलेला? गणपती मामा. तर कोणी जगतविख्यात माणूस आहे का? हा, मला नुसत्या नावावरून काय करणार? एक बाप म्हणून विचारतोय मी तुला. अगं तू त्याला कुठे भेटलीस? आणि का आला होता तू तुझ्या बरोबर? त्यांचं नाव आहे गणपती मामा. त्यांचा भाचा आहे विक्रम. तो संकटात सापडला होता. त्याला मदत करायला गेले होते मी. त्यांच्या घरी गेले होते. अगं कोण आहेत ही माणसं आणि तुझा त्यांचा संबंध काय? मला नाही माहित. पण विक्रम त्यांचा भाचा खरंच संकटात होता. मला मला दिसलं की त्याच्यावरती कोणीतरी हल्ला करतय. आणि मग माझ्याही नकळत मी धावत सुटले. कसे कोण जाणे पण त्यांच्या घरी पोहोचले. तिथे पोहोचले तर खरंच विक्रम संकटात होता. आणि आणि बाबा मी तिथे पोहोचले आणि कसं कोण जाणे पण ते संकट टळलं. सगळं ठीक झालं. इतक्या रात्री मी एकटी कशी परत येणार ते सोडायला आले होते. झाली तुझी निरर्थक बडबड सुरू झाली. म्हणजे तू सांगणार आणि मी त्यावर विश्वास ठेवायचा. हे तू कोणाच्या तरी घरी रात्री अपरात्री जाणार, मग ते तुला लोक आणून सोडणार आणि मग तुझी ही भाकड कथा सुरू होणार. वा 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 वा. हे बघ, मी एक तुला बाप म्हणून सांगतोय, मला हे सर्व जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. समजलं का? बाबा मी खरंच सांगतेय, मी खरंच त्यांच्या भाच्याला मदत करायला गेले होते. वा, म्हणजे कुणालाही बाहेरच्यांना मदत करायला तू रात्री अपरात्री धावत जाणार? अगं मग आम्हाला घरच्यांना थोडी मदत कर ना. मी करते ना बाबा. तुम्ही सांगा ना बाबा मी काय मदत करू? मदत करतेस? तू मरून जा. काल रात्रीपासून तुला एक विचारायला थांबलोय मी. तू तन्वीला इकडे का आणलंस? तुला असं का वाटलं की मी तिला बरं करीन? गुरुजी, तन्वीला त्या अवस्थेत पाहून मला असं वाटलं की तिला फक्त तुम्हीच वाचवू शकाल. विचार करायला जास्त वेळही नव्हता. मनात म्हटलं जे व्हायचं ते होऊ दे आणि आलो घेऊन. जे व्हायचं ते होऊ दे. वा, ती विष प्यायली होती आणि तिला तू माझ्या दारात टाकून निघून गेलास. रात्रीच्या अंधारात जर ती मला दिसली नसती किंवा अंधारात जर पायरीकडे माझं लक्ष गेलं नसतं तर ती मेली असती. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर जर माझ्या दाराच्या पायरीवर तिचा मृतदेह सापडला असता तर काय झालं असतं याची कल्पना आहे तुला? व्हायचं ते होईल म्हणे. अरे तसं होतं तर भेकडासारखा पळून का गेलास? तिथं थांबून मला सगळं नीट सांगता नाही आलं तुला? तिला या अशा अवस्थेत टाकून तू निघून जातोस? अरे घटना आणि त्याचे होणारे परिणाम याची जरा तरी जाणीव आहे की नाही तुला? हो गुरुजी, त्या प्रसंगाने म्हणजे तिच्या विष पिण्याने मी खूप गडबडलो होतो. त्यात तुम्हाला न विचारता मी तिला इथे घेऊन आलो याची भीती मनात होती. पण खरं सांगू, एकदा ती तुमच्याकडे आली म्हणजे नक्की वाचणारच याची खात्री होती म्हणून
मी चुकलो गुरुजी, मला माफ करा. ती जेव्हा विष प्याली तेव्हा तू तिच्या घरी होतास? नाही. मग तुला कसं कळलं? गुरुजी, मी ऐकलं ती विष पिणार आहे ते. म्हणजे ओंकार विद्येचा वापर करून ऐकलं. गुरु आणि शिष्य परंपरा काय असते याची कल्पना आहे तुला? साधना सुरू करण्यापूर्वी मी तुला सगळ्या गोष्टी समजावल्या होत्या. उपनिषदांचा दाखला देऊन तुला समजावलं होतं. गुरुकडून विद्या ग्रहण करताना काय शिस्त पाळायची असते हेही सांगितलं होतं. सगळं विसरलास तू? माझ्या परवानगी शिवाय तू या विद्येचा वापर केलास आणि तेही त्यात पारंगत होण्याआधी तू सगळं बिघडवून टाकलंयस. गुरुजी, मी चुकलो. गुरुजी, मी चुकलो, खरंच चुकलो. पण ओंकार विद्येचा वापर मी चांगल्या कामासाठी केला. म्हणजे तुम्हाला न विचारता ओंकार विद्या वापरली ती चूक झाली. पण वाईट गोष्टीसाठी तिचा वापर नाही केला ना मी. वा, काय पण समर्थन करतोयस. आपल्या प्रियसीच्या घरी काय चाललंय हे ऐकण्याकरता तू विद्या वापरलीस. तिला एकांतात बाहेर बोलवण्याकरता विद्या वापरलीस. आणि म्हणतोस मी चांगल्या कामाकरता वापर केला. महान कार्य केलीस तू. माझं चुकलं, तुला पारखण्यात चूक केली मी. अरे हे असं करताना तुला थोडी ही जाणीव नव्हती की आपण एखाद्या महान विद्येला किती खालच्या पातळीवरती आणतोय. तुला का ही विद्या म्हणजे फक्त फोनला पर्याय एवढीच गोष्ट वाटली? शी, मलाच लाज वाटते. माझं दान सतपात्री नाही गेलं. गुरुजी, गुरुजी मला माफ करा. गुरुजी, आयुष्यात पुन्हा अशी चूक माझ्या हातून कधीच होणार नाही. मी चुकलो, पण मला अंतर देऊ नका. गुरुजी, मी आता योग्य मार्गावर परत येण्याचा संकल्प करतो. आणि माझ्या चुकीसाठी तुम्ही द्याल ते प्रायश्चित्त घ्यायला मी तयार आहे गुरुजी, पण मला अंतर देऊ नका. ऐक, 7 दिवस निर्जळी उपवास, अन्न ग्रहण तर करायचं नाहीच, पण पाण्याचा एक थेंब सुद्धा प्राशन करायचा नाही. कळलं? काकूआजींना हे औषध कुणी कधी सुरू केलं बापू? मी या घरात आल्यापासून बघतेय, आजतागायत कधीही नेम चुकला नाही. रोज ठराविक वेळेला काकूआजींना हे औषध दिलं जातच. हो, काकूआजींच्या माहेरचा वैद्य होता. मोठ्या मालकांचं त्यावेळेला लग्नही झालं नव्हतं. काकूआजी भयंकर आजारी पडल्या. कसलाही उपाय चाले ना, दिवसेंदिवस त्या खालावत चालल्या होत्या. सगळ्यांना वाटलं त्या जाणार, पण त्याच वेळेस त्या वैद्याने औषध दिलं आणि काकूआजी सावरल्या. आज त्या 111 वर्षाच्या आहेत, पण अजूनही प्रकृती ठणठणीत आहेत, कसलीही तक्रार नाही. आजकाल माणसं 60 असतानाच हलायला लागतात. हे औषध म्हणजे संजीवनी ठरलंय काकूआजींसाठी. केवढं पाहिलं असेल, केवढी धीराची बाई. 111 वर्ष वय म्हणजे कमीत कमी 3 पिढ्यांचे भयानक मृत्यू पाहिले असतील काकूआजींनी. नाहीतर आम्ही आज या वयातही मृत्यूला घाबरतो.
पण ही जुन्या पिढीतली माणसं खंबीरच होती. आल्या प्रसंगाला धीराने तोंड द्यायची. आणि आता आमची पिढी जरा संकट समोर आलं की घाबरते. आम्ही लगेच हातपाय गाळून बसतो. तुझ्या नवऱ्यासारखंच शौर्याचं आवाहन पण प्रत्यक्षात मात्र काहीच करू शकत नाही. प्रसंग आला ना की हातपाय गाळून बसतो. मला तर तो पहिल्यापासूनच अजिबात आवडत नाही. मला कल्पना आहे त्याची बापू. तुम्हा दोघांचं नातं म्हणजे आता इतकी वर्ष एका छताखाली राहताय पण तुम्हा दोघांचं जुळतच नाही. काकूजी काहीतरी सांगतायत. काय सांगतायत? काकूजी म्हणतायत तिथे कोणीतरी उभं आहे. आजकालच्या पोरांना कसलाही सिरियसनेस नाही. हाती बंदूक दिली तर उंदीर मारण्यासाठी उपयोग करतात. अरे अरे एखादी विद्या काय असते? विद्या शिकल्यावरती माज नसतो करायचा. विद्या शिकल्यावर जबाबदारी वाढते. आणि तू गणपती मामा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे मी कुठलीही विद्या शिकत नाहीये आणि या असल्या विद्या शिकण्यात ना मला चकार इंटरेस्ट नाहीये रे. तुला कोण शिकवत विद्या? हा मी शिकवणार आहे तुला विद्या. आणि या पुढे लक्षात ठेव तुझी ही फालतू शेरेबाजी बंद. अरे ज्या गोष्टी गमतीच्या असतात तिथे जरूर गंमत करावी पण ज्या गोष्टी सिरियस आहेत तिथे जबाबदारीने वागायलाच पाहिजे. गणपती मामा यापुढे मी तुझे हे फालतू रिमार्क्स खपवून घेणार नाही. गणपती मामा अरे तू का चिडतोयस इतका माझ्यावर? कमॉन मला सांग तू दुसऱ्या कुणाचा राग काढतोयस का? तू चुप रा. कुणाचाही राग काढत नाहीये मी. तुला जरा शिस्त लावायचं ठरवलंय. तुझ्या आजूबाजूला ज्या घटना घडतायत ना त्याची चिंता वाटते मला. आजपासून तुझे सगळे लाड बंद. मी सांगेन ती गोष्ट करायची. कळलं? मला कुठलीही ढिलाई चालणार नाही. चल माझ्याबरोबर. अरे पण काय करायचंय ते तर सांगशील मला. म्हणजे मग मला ठरवता येईल ना ते योग्य आहे का अयोग्य आहे, करायचंय का नाही करायचंय. बऱ्या बोलाने चालतोस की नाही? हा अरे तुला काही झालं तर जबाबदारी कोणाची? हा अरे कोण विश्वास ठेवेल की तू ऐकलं नाही म्हणून असं झालं? हे बघ काय करायचंय ते कळल्याशिवाय मी तुझ्याबरोबर अजिबात येणार नाहीये. आणि मला एक गोष्ट सांग ना, समजा जर का माझं काही बरं वाईट झालंच तर तुला कोणाला जाब द्यावा लागणार आहे? कोणालाच नाही द्यावा लागणार. आणि तुझे फालतू प्रश्न बंद कर. चल माझ्याबरोबर. अरे मामा तू चल माझ्याबरोबर. मामा अरे चल म्हणताय ना. अरे तू बस तिथे. अरे पण काय तुझी बडबड बंद कर आणि बस. मामा अरे काय झालंय पण? बसू नकोस घुम्यासारखा. शरीरानं आणि मनानं हवायच तुम्हाला इथे. आणि मनात ओंकाराचा जप सुरू ठेव. ओमचा उच्चार येतो ना, अ उ आणि म ही तीन स्वतंत्र अक्षर आहेत. याच क्रमाने प्रत्येकावर ठराविक आघात करून उच्चारायचा. अ नीट उच्चारला की त्याचे व्हायब्रेशन्स नाभीमध्ये जाणवतात. उकाराचा नाद कंठाशी जाणवतो आणि मकाराची स्पंदनं मस्तकात जाणवतात. सुरू कर. सुरू कर म्हटलं ना. काय झालंय या माणसाला काहीच कळत नाही. मला काहीही झालेलं नाहीये. तुला काही होऊ नये म्हणून हे सगळं चाललंय. जप सुरू कर.
प्राप्तो द्वन्द्वान् विघात ततः क्ष्यते प्रकाशावरणम्। ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमावृतात्। सावित्री मिळाली, माझ्या विक्रमलाही तशीच एक सावित्री मिळो, हीच मी देवाजवळ प्रार्थना करतो। पुन्हा इथे कशी आलीस? विक्रमवर ती मुलगी हल्ला करतीये हे मला दिसलं। म्हणजे इथं जे घडत होत ते तुला दिसलं? हो। आणि तुला विक्रमला का वाचवायचंय? कारण माझं आणि विक्रमचं लग्न होणार आहे। काय? तो नेहमी दिसतो मला, त्याच्यावर होणारे हल्ले ही आधीच दिसतात आणि मला देवानेच सांगितलंय मी त्याची बायको होणार आहे आणि मला त्याला मृत्यूपासून वाचवायचंय। देवानं सांगितलं? देव म्हणजे परमेश्वर। पाठीचं गणं ताट ठेव, डोळे अधून मिलेत, हलकेच मिटलेले। पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्ति शान्ति शान्ति। विक्रम, मरायला सांगितलं तर तू मरत नाही आहेस। अगं कर ना माझी सुटका, कर ना मदत। बाबा, तुम्ही सांगितलेली प्रत्येक गोष्ट केली आहे मी, तुम्ही सांगितलं म्हणून विषही प्यायले मी। चुप, काय वाटेल ते बरोबर नकोस, खोट बोलतीयस। इतकं झाल विष प्यायल्यानंतर कोणी जिवंत राहील का? अरे बापाला त्रास देण्यासाठी इतके खोटे नटे आरोप करायचे? मी येऊ का घरात? तुम्ही तुमच्याशी जरा बोलायचंय, महत्वाचं।